आता इथं बघा, इथं उतरायला लागलं मी माझी टीममेट इथं काय म्हणजे त्याला जोर जो पुलला हो, आणि टीममेट म्हणते कोण आलंय का नाही. अरे बाबा माझी लॉबी आहे, माझी सिल्वर कोण करत लॉबी हो, कोण करत लॉबी. इथं येणार म्हणजे येणार की नाही मी हो, इथं कन्फ्युजन बघा फक्त. आता इथं यूएमपी भेटती आणि आमच्यासोबत ये की नाही मी उतरते बघा. आता मी म्हणलं यूएमपी नाही रिलोड करीत आधी मारतो. काय होतं टीममेट मारली काय होतं काय माहिती म्हणलं मला मला काय माहीत नाही. अरे चोलवरचे स्क्वॉड खेळायचं वाटतं बहुतेक डायरेक्ट गेलं. आता खालनं मी फुष्टे बिष्टे प्यायला लागलो तर पण म्हणलं आधी रिवाय करावं टीममेटला बरोबर आहे का. म्हणजे नाही नाही मी भेतोय असं नाही, रिवाय करावं लागणार टीममेट आहे ना त्याच्यामुळे. बाकी काय नाही, आता मी म्हणलं खाली जावी येणी यायला लागलाय त्याला घ्यावं रे म्हणत हा का इकडं येते समोरून. त्याला माहिती होतं इथं मी कॅम्प आहे काय टी पी पी घ्यायला टी पी पी कॅम्प नाही टी पी पी हां. आणि ही इकडं येतं दरवाजाहून त्याला वाटतं मला कळणार नाही. ना म्हणा ना वाव मस्त डॅमेज दिलं पण काय फायदा नाही. आणि ह्याचा टीममेट हा काय नाव वाचा माफिया काहीतरी आहे. आणि ह्याचा टीममेट हिथंच असते बरं का, मला हिलिंग करायचा आवाज येतोय. पहिला म्हणलं हिलिंग करायचा तर आवाज यायला लागला. हिथं काय ती बघा इथं बसलेलं असते ही, कधी आलं आणि कधी बसली का बघा इथं. बाप रे बाप, मला तर माहिती पण आहे की आलंय की इथं बाबा बसलंय कोण. जाऊया बसूला ठिकाणीच पीटी बनवली त्याची बी होय. आणि इथं आता हे जी पीटी बीटी बनवली आहे आता टीमेट मानली जायचं आहे का पुढे जायचं का म्हणजे काय विषय आहे का जायव आता लागणारच आहे. प्रथम तर इथं कॉईन बी गोतला लागतो हिलिंग बिलिंग करावं आधी म्हणलं. नाही जोस जोसमध्ये कधी कधी माझी पीटी बनते. आता बाहेर मी कोणतरी येईल पण बोट आहे बोट नसतोय मारीत मी. नाही 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 अजिबात नाही हिलिंग करायचं हो, नाही तर मला मारू वाटलं तर खरं. आता ही सगळं सोडाव का इथं खाली असते का या घरात येणी मी असते तर मी डायरेक्ट रशीचा वापर करून येतोय वरी. टीममेटला म्हणलं तू बी डायरेक्ट वरी जे बाबा म्हणलं इथं खाली बिली जाऊ नको पीटी पीटी म्हणलं. आता इथं आम्ही इथं वरीच आणि ती येणी खाली ना ती खा वरी यायला लागली आहेत ना आम्ही खाली जायला लागलो. याचा अर्थ कळायचं असेल तुम्हाला ती नूब आहेत. नाही 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 आम्ही सगळी चौघ बी नूब नव्हो, ती बी नूब आहे ती चौघ म्हणजे डोरचे डोर खेळायला ना मी म्हणून म्हणायला लागलो चौघ बी. आणि तेवढ्या धावका ही होतंय मला वाटलं का बॉट आला आहे बॉटला मारायसाठी बाहेर येईल पण कवर मधनं बॉटला मारते यायला. एक तर बॉटचा बी किल नाही आणि ह्यांचा बी किल नाही काय होईल की काय नाही. आता इथं आमच्या टीममेटला करता येईन वाक मी म्हणलं परदिशे इकडे रिवाय बिवाय करतो रिवाय करायला लागलो होतो. पण तेवढ्यात मला वाटलं काही याचा दुसरा टीममेट आहे का रशी नाही येईल काय की वरी म्हणून मी तर म्हणजे कन्फ्युज झालो मला काय कळाना जर मी करावं तर करावं काय बोलावं तर बोलावं काय. आता डबल रिवाय करायला लागलो हो तर ही इकडे पळायला लागले मान वाकडे करून फ्री फायर म्हणजे मारायला लागले हो स्प्रे असं म्हणायचंय नाही काय होत. अडीचशे वर्षाचा अनुभव आहे मला मला माहिती आहे ना इथं नॉक बी काय होत नाही. आता ही तर अजून डबल रिवाय करायला लागलोय पण येणीचा टीम तिकडे पळायला लागला बघा. अरे होत होत मी म्हणा आधी हिंदीच मारा होय बरोबर आहे का इथं मॉली बिडी टाकतोय. आणि मी विसरलो की बाहेर नॉक केलेला आहे मी गायला तर मध्ये नेड मॉली करायला लागले हो काय फितर नीड केला. रे बाप रे बाप पुन्हा कळाला ताई बाहेर आहे रे चल ना चल आली इथं मारायला आम्हाली. आता टीममेट बिममेटची बी गेल तर लई गेली वापर झाला वाचली. आता इथं पडदिशी येतो रिवाय बिवाय करतो टीममेटला काय नाही. आता पुढे बिनी मिळत ना तिकडे जावं लागेल ना. आता इथं लुटायला लागलो होतो मी घंटा झाला इथं लुटायला लागलो होतो. येस्टू लेकी घ्यावी वाटाल ती पण डंग वाटाल तो येस्टू लेकी बी कधी कधी बसती तर कधी कधी बसली बी नाही त्याच्या गोळ्या हो म्हणून म्हणलं उजी बिजी घ्यावी वाटलं नव्हतं मी कधी उजी चलवलं पण एक्सटेंड मॅक्सोबत चांगली चालायला लागली म्हणून चालवायची पाळी यायला लागली. जाऊ द्या चांगली वाटायला लागली उजी बी आता वरचीवर मला. आता ते पूर्ण मी फुटे वेळी मी म्हणलं काय नव्हतं म्हणलं डायरेक्ट जाऊन मारावं म्हणलं जरा हो त्याच्या पहिले याला कोण किल बिल करेल पण तेवढ्यात पुन्हा कळला ही तर आमचा आलो नाही की इतर कोण आलो तो मला माहीत नाही माझ्यावर खेळत आहे टीममेट आलोंचा बहुत राही चलो. आता ती सगळं सोडा इथं हिलिंग बिलिंग तर कायच म्हणा इथं हिलिंग तर आधी गेलेली नव्हती. हे बघा कोणतरी लँड करायला लागले पहिलं का अजिबात करायचं नाही ही चूक. नाही 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 असं नाही की माझाच प्रिय चूक नाही नाही तसं नाही काय असं करू नका म्हणतोय मी तुम्ही तुम्हाला सांगायला लागले बाकी काय नाही. आता इथं येतोय मी पण मला काय माहिती इथं आधीचं जी केनी मी आहे म्हणून हो का इकडल्या घरात. अरे बा चला आता एक इथे हिलिंग बिलिंग करावं म्हणलं टीममेटला म्हणलं इकडं समोरच्या बी घरात येणी मी आहे पण हो का लयची आला की तरी मी फायर करायला लागले. अरे बाबा कवरमध्ये आहे मी तू का हॅकर आहे का माझा का की तू कवरमध्ये बी असलं रिनी मी मारणार हा. आता इथं मॉली बिली टाकतोय मी पण खाली येऊन बसतोय टीममेटला म्हणलं डायरेक्ट काय नाही वरी जावं म्हणलं डायरेक्ट हो वरनं मारावं म्हणलं की कारण की शिडीवरच बसले कुठेतरी घेऊन आणि जसं शिडीवर बसले तेव्हा कळाल तर मला याच्याकडे येस्टू लोक अगर कुठली तरी शॉटगन असणारच असणार आणि असती बी येस्टू लोक हो. चल
सॉरी बेबी, वाह रे वाह, काय ना ओ ठुले रे तू, हा गैरती मन, सॉरी बेबी काय असते बाबा, आता ती सगळं सोडाव का, समोरच्या बिघार येते नेहमी, मग लँड केलेली ती भी तिथंच आहे ती ना, आधीची बी एक दोघं आहे ती वाटते, काय माहिती आहेत का नाही, पण दोघं तर लँड केलेली ती तर आहे ती बघा, आता इथं मी म्हणलं टीमेटला डायरेक्ट काय नाही जावं म्हणलं, असं होय असं घेत नव्हतं काय होणार नाही म्हणलं, चल बाबा तलवार बिलवार घेऊन हातात जा, आणि त्यांच्याकडे गृहजा ब्रिजा बी असतात, कुठून आणली होती का गृहजा ब्रिजा, ये एम आर बी असते त्या याच्याकडं, हो काही पळायला लागली, काही दोघं मगाची जाते की इथनं तर काय डॅमेज विमेज तर काय बसत नाही त्यांनी, म्हणजे थोडं बसते हो, पण आता म्हणलं आता वेळ आहे वरी जायची, आणि इथं दुसरा एक येईन मी असतो का या घरात, नाही आता बाजार आता जावाच लागते, आता मला माहित नव्हतं बरोबर का इथं वेगवेगळ्या टीमच्या इथे, असं नसते रे बाळा, हो का असं असते, असं वेब शूटर डायरेक्ट वरी यायला, वरी कसं काय खाली कसं आलं की, ओ काही बिचारा तिकडं बघाल तर, पण ह्याला काय माहिती मी ऐकून आम परदेशी येत असतोय मध्ये म्हणून घरात, हो घरात आता काय नाही, आमची टीम मेट त्यांच्यासोबत फाईट केलं, हो का कुणा तर नॉक बी केलं तिनं, नॉक करून फिनिश बी केलं, बरं झालं बा म्हणलं, आता मी म्हणलं इथं तर काय होणार नाही, परदेशी वरी जावं लागलं होय, आता या बारी तर वरी जावं असं जरा, आणि ही मागाची दोघं इथंच आहे ती पुढी, पण गेली तर गेली कुठं, हे तर आम्ही हुडकाय लागलो आहे, त्या फुष्टे बी न झाली तर म्हणलं गेली तर गेली कुठं, आहेत तर आहेत कुठं, तेवढ्यात हो का इकडनं फुष्टे पेत आहे का बारक्या घरात न, हो का इथं टीम मेट कमी 3-3.5 लाखाची हेड पण आहे काही, तिला फुष्टे व्हायला लागले तर जाऊ दे, मला ते मॉली विजिट करावी या घरात, पण ही बाहेर पळायला लागले, म्हणजे मॉली लागली होती त्याला, तेव्हा का आता हिथनं तर मारायचं म्हणलं तर इथं काय कवर मध्ये गेलं म्हणलं, आता डायरेक्ट तलवार घेऊन पळावं लागलं, आणि पळायला लागले काय होत, आता म्हणलं ह्या टायमाला तू कुठं बी जा, तू काय वाचू शकणार नाही, ही जाते तर जाते कुठं, हो का टीममेट कडे जाते, ही काय करते बघा, ईएमआर चालवा लागले एवढा नो भाई कमी, आता ह्याचा टीममेट वेळ त्या कच्च्या समोरच्या घरात असते, ती कवर फायर दिली, पण आमची टीममेट आहे ना माग, टीममेट कासाठी आहे, चल दे अजून कवर फायर म्हणतोय कर अजून, हो ईएमआरचे गोळी चलो माझ्यावर, असं म्हणायचं मला टीममेटला, मला समोरच्या घरात येईन मी ह्याचा टीममेट, हो डायरेक्ट त्याला घुसून मारू, आता म्हणलं एवढी चिरड आलती का नाही माझ्यावर ईएमआर चालवा लागते, चलो म्हणलं जाऊ ह्याला मी मारव, एक जण तर आहे, पण तेवढ्यात कोणतरी लँड करते हो काही, आणि सॉरी बेबी मागाचा साहेब काही, सॉरी बेबी, आणि ही का नाही आता जी टीममेट होता ईएमआर चा त्याच्या टीममेटला मारून टाकते, ही म्हणलं जाऊ द्या ह्या सॉरी बेबीला तर मारावं, लांबून कोण आहे किंवा का सॉरी बेबीला तर आमची टीममेट बिममेट मारते, आणि समोर बी समोर तर काहीच म्हणा थांबा जरा, पेटी बिटी लुटावं लागलं होय, इथं एम4च्या गोळ्या बी कमी आहेत, काही स्कोप बी नाही माझ्याकडचं, कुठलाही खोलं कशाला चालवायचं काय, आता यायची तर पेटी बिटी पण येतो, ओका ह्याच्याकडे पेट्या, वा ह्याच्याकडे आहे बघा स्कोप, लांबून मारायले, पण मी बेशरम माणूस आहे, मी आधी लुटतच असतोय तरी बी, ओ ग्रो जा कुठून कुठून आली किंवा कुठून जाऊ द्या कुठून का असणार, ना आपली काय करायचं पेटी पण याच्या मतलब, आता समोरून फुट म्हणजे मारायला लागलो होतं त्याला बी बघावं लागलं म्हणून इथे येतो आम्ही, हो का दोघं बी, पण हिथलं तर काही येणी दिसत नाही, कुठं बसलं की कुठं नाही की, पण आता जिथं येणी मारलेत का त्यातला एक रिकॉल होऊन डबल येतं रिवेंज घ्यायला, तिथंच येतंय ग्रो साहेब ग्रेजात त्याचीच पेटी लुटते, हो का मी करतोय मग नीट म्हणलं, आलं तर आलं रिमांडात, तर रिमांड तर काहीच येणार म्हणा, ती स्वतःची पिटी लुटा लागेल असते दुसऱ्या बदल्यावर, टीममेटला म्हणलं जाऊ देऊ आधी पुढलेलाच घ्या, होई मागचं कुठं बसलं की कुठं नाही की, इथं समोरच्या घरात आहे आपलं त्याची लोकेशन बी माहिती आहे, तिथं जाऊन मारावं म्हणलं याला, आणि इथं जी मी एम हाकतोय म्हणता तुम्ही काय सांगू, आता टीममेटला म्हणलं लवकर ये, म्हणलं दुसऱ्या मधल्यावर आहे त्याची पिटी लुटा लागले का काय की, पण दुसऱ्या मधल्यावर आहे एवढं मला माहिती आहे बघा, दोन जण टीममेट बी आली चल वा म्हणली, आणि टीममेट मध्ये दोन येईन मी इथं, दोन तर मला बी वाटलं तर पण एकच असतं इथं, हा पण एम, अरे बाप चल पहिला पीटी बांधता बांधता वाचली रे बाप, अरे बाबा म्हणलं आता इथं जर पीटी बनली तर काहीच खरं नाही, बघा कसली 10 HP वर क्लच, क्लच तर काहीच मला दोघाली घेतलं होते ना, प्रो होता ती बी नेहमी ही का नाही उचल्या, ही काही सप्रेसर बसल्यामुळे तसं झालं बघा, नाही 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 ही सगळं ह्या सप्रेसरमुळेच झालंय, नोबडा सप्रेसर जाऊ आता इथं हिलिंग बिलिंग करता, इथं समोरचे बी एनिमी बघते, पण आता म्हणलं समोरचे एनिमी गेले उडत होय, बाजाले 11 kill झाले तर चला जावं म्हणलं, पण टीम मेटीन आमच्या काय कुठं गेली, मी म्हणलं तर इकडे साईड साईड नाही आहे, त्या तिकडे गेली काय अवघड आहे, आता एनिमी दिसणं झाला मला इकडे कवर फायरमध्ये, कवर फायर तर कुठनं देणार मी, है ना मला एनिमी दिसणं झालं तर कवर फायर कुठनं द्यावं,
आता टीममेटला म्हणतो तू थांब इथं, मी येतो गाडी घेऊन, व्याजानं पैसे काढावं लागतील आता. पण काय आता होय, पण तेवढं ती व्याजानं पैसे काढायची गरजच नाही पडली. अवघड डायरेक्ट इथं माझ्यावरच गाडी आली आणि इथं तलवार सोडून मी चूक केली. नाव लक्षात ठेवा फक्त त्यांचं. हे तर माझी पीटी बीटी म्हणली. आता टीम तिकडं होती, मी म्हणलं मी तुझ्याकडे होता, तू माझ्याकडे येते. ती म्हणजे मी तिथे तिकडे विहार हाऊस कड मी म्हणलं घ्यायचं तर हिंदी मारायचं आणि तेवढ्याच सुनेरा मौका आले पुन्हा. मित्र म्हणलं बरं झालं की इतर मला फायचीर होतं, इथं सवास आलं की होता मला. अरे बाप घे मग. आणि एक जण नॉक झाली, एक जण तसंच आहे. कसं काय असं होऊ शकतंय का हो? काय माहिती होऊ बी शकते वाटते, बहुतेक तर रिकॉल बिकॉल असेल. आणि हे जेव्हा चिरड मला काही मी ज्याला खांजर बिजा उचलून मी फिरवितोय आणि रिवेंज घ्यायला येतं. याला तर पेटी पेटी बनवतो, इथं माझी पेटी लुटायला तो उजी घ्यायची होती मला आणि रिवेंज घ्यायला येतं आणि तेवढ्या काही त्यासोबत होतंय अशी घटना. बघा रिवेंज घ्यायला आला आणि पुढली जी टीम होती त्यांना उडवले त्याला. काय बोलावं काय नाही की अवघड आहे. आता मी तरी बघा माझी पिटू लोटल तो उजीच्या गोळ्या घ्यावा म्हणलं, पण नाही नाही पुढे एनिमी आहे तर त्यांनी सावधानी घ्यावं लागेल. आणि ज्यांना या एनिमीला मारलं रिवेंज घ्यायला आलं तर त्याचं मी नाव लक्षात ठेवा, त्यांनी मी मारतो मी. आणि इथं कोण आहे बॉक्समध्ये? अरे रे रे कॉईन उचलायची वेळ आली माझ्यावर. आता ते सगळं थोडा समोर एनिमी आहे तर नेमकं दिसता दिसणार झालं ते कुठं आहे. थांबा जरा बघावं लागेल मला कुठं आहेत ती. आणि ही दिसते मला टंकीवर बसल्या का. अरे बाप ह्याला वाटायला लागला असं मला दिसलं नाही. थांब चल ना पिकाचू. ह्याच्यासोबत एवढं गलत होतंय की काय सांगू तुम्हाला. मूर्ख म्हणून माझा किल बी घेते स्वतः मी मरते. बघा पुन्हा ह्याच्यासोबत फायटिंग होती, लय मारतो ह्याला मी. मी तर काहीच म्हणा आम्ही दोघं मिळून हो. आणि हित नाव का जायला लागला होता, पण तेवढ्या ठेव का इकडनं गाडी कुठे. आता मला वाटलं पळून जाईल म्हणून मी म्हणलं गाडीत बस लवकर टीममेटला. पण वा ऑसम. होय असं आहे होय. आम्हाला वाटलं मारा लागली होती, बरं झालं स्प्रे दिला ते. आता आम्ही सगळे येऊन आले फक्त स्प्रे देतो, आम्ही मारित नाहू. काय बोला लागली की काय नाही की अवघड आहे बाबा. एकच दोन पुळीचं असेल पण जायचं. आता काय करू शकता, टीममेटला घेतोय आणि येतो इथं. हा इथं प्लेअर ड्रॉप असतोय मी. ही बघा मी म्हणलं गाडी जरा मी लय मुरकावून उभा करतो, म्हणलं इकडे साईडला उभा करावं. पहिल्यांदा मी येतो तिनं गाडी इकडे उभा केली वा, नाहीतर मी डायरेक्ट एनिमीच्या थोबाडावरच उभा करतोय. हो बाकी काय नाही, आता इथं वरी चढतोय मी. समोर दिसते हो का, त्याला माहिती आहे मी इथं आहे. मग ही मॉले टाकते, पण बाळा तशी नसती मॉले टाकायची. एक मॉले टाकायची असती अशी. आता जळा लागलं, आता मी आरामशीर मारू शकतो तो एम पूर्ण. पण म्हणलं मारायला लागले तर मारावं. पण नाही नाही बराबर नीट टाकला की. आता किल तरी भेटला असेल की तुला. कुठं टाकला हे माहीत नव्हतं, पण किल तर आता गेला ते गेला. काय करू शकता होय ना. टीममेटला म्हणलं बस बाय गाडीत आता डबल जावं. पण हो इकडे बी येणी नाही. आता म्हणलं इथं तर काय किल बिल चोरी करू नको. म्हणलं किल तर चोरी काय म्हणा, तिनं मारलं होतं. मारलं तर नव्हतं, मी डॅमेज दिलं तर खरं सांगतोय. आणि इथं आता गाडी उभा केली अवका इथं. काय अशी मूर्खानी गाडी उभा करतोय मी. आता एम जे आहे म्हणून मी म्हणलं इथं तिनं घ्यावं. पण टीममेट हिथं बी केली चोरी करती. चोरी तर कायच म्हणा, ती प्रो आहे आधीची. काय बोलू शकतो आपण, है ना. आता इथं बघा काय म्हणते टीममेट. असं आहे वय मग सगळ्या किल चोर. काय नाही अडचण मग मला. तुझ्या मनाची शांती. कल्याण काय बोलावं काय नाही. मग आता शब्द उरले नाहीत बाबा. काय आता बस बाबा म्हणलं गाडीत. आता ही गाडीचा सहारा आहे. आता गाडी बी चेंज करायला लागत याचे पेट्रोल नाही. गाडी बिडी चेंज करता हूँ आणि डबल हो काही येतो. डबल इथंच येईन मी. आणि ही विचार करा कोणती आहे ती. मगाचीच आहे ती पिकाचू. नाही मगाची नाही ती वाटतंय. काय मगाचीच आहे ती. नाही नाही मगाची नाही ती पिकाची. थोड्या वेळा नाही ती. अरे इथं बघा खाली आहे ती. हो येईन मी बराबर इथंच आहे बरं का. येईन मी. पण ही नीट जाते टप्पा खाऊन पुढेच. जाऊ द्या म्हणलं आता या डबल एकदा नीट करावं. पण इथं समोर येईन मी. आणि टीममेटनं डॅमेज दिली तर म्हणलं आता ही स्किल चोराची मोका आहे. घी चलो म्हणलं टीममेटला. आणि ही का ही तर मला खाली उडी खायची नव्हती. पण ही खाली आलं रे बाप. आता मी म्हणू का माझी तर
नाही नाही मी किल्स तो वॉर नाही रे बाबा, नाही का भाई, अच्छा कसं आहे माहिती आहे का, मी येणे मी दिसला की काय म्हणजे फायर केलं, मी फायर स्प्रे मारला होता धडधडीत म्हणायचं म्हणलं तर तुझ्या भाषेत आली त्या किल्स वॉर बनायला. आणि डबल हिथं येतात तर हिथं मी येणे मी पाहायला म्हणलं काय, दोनच घर आहेत हो झोनमध्ये म्हणून हिथं सारखं येणे मी लागले. दादा आपली तर काय आपली किल्सची मतलब हिथं साहित्य बघायची पी खाचू मागायची येणे मी आता हिथं वरी जाऊ म्हणलं होतं पण ही डबल खाली उडी खाल्ली रे बाप रे बाप. जाऊ द्या मला आता इथं सीडीवरून जावं का नको वाटायला तर हो, कारण की असली DBS बीबीएस तर फटका बिटका लावला तर आडवा होऊ तुम्ही डायरेक्ट तिथंच. आणि हिथं बघा आता टीममेट तर वरी टीममेटला म्हणलं तू वरी हो म्हणलं, जर वरी काय असलं तर काय नाही पेटी पेटी लुटा येतो मी होय बरोबर आहे का, पण टीममेट गेली डायरेक्ट वरी. चला वा म्हणलं टीममेट गेली तर मी कशामुळे माघार, चला मग मी बी जातो. आता हिथं इकडं जा खाली जाऊन बसते ते हो, मी म्हणलं जाऊ दे बाबा इकडनं नगर जायचं म्हणलं डायरेक्ट इकडनं जाऊ की आपण ऐकू बिकू लावून ऐकू तर काय म्हणा इथं ठोका. आता एक जण इथं पायरी पशी आहे आणि एक जण त्या बारक्या रूममध्ये आहे, मारा बी करतो टीममेटला मी म्हणलं इथं दुघ दोन्ही इमेज एक जण इकडे एक इकडं बस. चल आता आता हो का तिथं लक्षात ठेवा हो का ह्याला किल स्वतः काय पिकाची मंदबुद्धी माणूस गहिरा ती आऊट किल बी माझा चोरला आणि हो का इथं याला मारायचो ते नेड करता येईल. एक बी किल भेटला नाही तर आमची टीममेट मारते याला मूर्ख प्राणी, स्वतःचा बी किल दिला ते दिला पण माझा बी किल चोरला ना गहिरा ती मंद स्वतःच्या टीममेटला उडली पिकाचू म्हण पिका पिका काय बोलू शकता. आणि जसं आता मी वरी जावं म्हणलं आता मस्त पे गेमचा बी दोन्हीचा बी दोघाचा बी गेम वाजूला आहे ही दिसते मला, ही कोण आहे बे ही बघा ह्याला म्हणतात पटांगणातला साप. जी हा दोस्त पटांगणातला साप रिअर साप आहे सोल काय नाव बी भारी भारी आहेत पण असला साप बनायला काय वाटत असेल. आता शेवटची दोन्ही नेहमी मी म्हणलं टीम म्हटलं मला काय गाडी उभा करायचं कळत नाही तू साप मला कुठं उतरायचं. जमतय म्हणलं मला बी टीमेट म्हणली हळूहळू चल म्हणली पुढे येणे मी हायत म्हणली जरा सावकार दम आणि चिकन डिनर करायचं आहे एकतर होत नाही व कधी कधी काय सांगतो मला माझं बॅड लक हो बाकी काय नाही. आणि इथं बघा हळूहळू म्हणल्या मी काय करतोय बघा घ्या डायरेक्ट येणे मी तर थोपाडा बरं रे बाप रे बाप. चला एक तर नॉक आता तर काय आपलं चिकन डिनर आहे बस झालं चिकन डिनर 17 किल माझ्या आहेत आणि टीममेटच्या 10 किल आहेत 27 किल झाले दोघांचे म्हणून वा रे वा. बहुतेक ही बी प्रो व्हायला लागली माझ्यासोबत राहू राहू आता काय नाही भेटू नंतर बाय बाय टेक केअर.